आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला किती किंमत द्यायची, किंमत द्यायची का नाही द्यायची हे सांगणारी एक सुंदर अशी कथा, नातं अर्धांगिनीचं. एक रामलाल नावाचा घरगडी होता. तो आपल्या बायकोला खूप घाबरत असायचा. दिसायला हट्टा कट्टा होता, पण तरी देखील बायकोला तो जास्त घाबरायचा. एक दिवस मालकानं त्याला विचारलं, अरे रामलाल, अरे तू बायकोला एवढा का घाबरतोयस? त्यावर त्यानं उत्तर दिलं, साहेब, मी घाबरत नाही, तर तिची कदर करतोय, तिचा सन्मान करतोय. त्याचं हे बोलणं ऐकून मालक हसून म्हणाला, अरे तिच्यामध्ये असं काय आहे, ना ती सुंदर आहे, ना ती सुशिक्षित आहे, आणि एवढं काय त्यात? रामलाल म्हणाला, साहेब काही फरक पडत नाही, ती कशी का असेना, पण मला सगळ्यात प्रेमाचं नातं तिचंच वाटतं. त्याचं बोलणं ऐकून मालक पुन्हा म्हणाला, अरे बायकोचा बैल आहेस रे तू, तिच्या पदराला बांधून घेतलंय, हा स्वतःला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही तुला, म्हणून तू असा करतोय. रामलालनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि उत्तर दिलं, अहो साहेब, आई वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात, त्याच्यासोबत नातं नसतं निभवायचं, साहेब त्यांची पूजा करायची असते, भाऊ बहिणीसोबत नातं हे जन्मजात असतं, मैत्रीचं नातं हे स्वार्थाचं असतं, आपलंच नातं पाहणं फक्त पैसा आणि गरजेचं आहे, पण पत्नी कोणतेही नातं नसताना देखील कायमची आपली होऊन जाते, आपली सगळी नाती सोडून ते आपल्या सोबत येत असते आणि आपलं सगळं सुख दुःख एकत्र जगत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ती सोबत करत असते. एका नोकराचं आपल्या पत्नीबद्दल काय विचार आहेत हे मालक ऐकत होता. तो पुढे म्हणाला, साहेब, अहो पत्नी म्हणजे केवळ एक नातं नाही तर अनेक नात्यांचं भांडार आहे. जेव्हा ती आपली सेवा करत असते, आपल्यावर प्रेम करत असते, तेव्हा ती एका आईप्रमाणे करते. जेव्हा ती जीवनातील उतार चढावाबद्दल सूचित करते आणि मी आपली सगळी कमाई तिच्या हातावर देतो, कारण साहेब मला माहिती आहे की ती आपल्या घराचं हित साधेल, तेव्हा ती एका पित्यासारखी असते. तो पुढे म्हणाला, साहेब, जेव्हा ती आपली काळजी घेते, आपले लाड करते, आपल्या चुकावर रागावते, आपल्यासाठी खरेदी करते, तेव्हा ती आपल्या बहिणीप्रमाणे होते. जेव्हा ती आपल्याकडे नवनवीन फरमाईश करते, नखरे करते, रुसते, हट्ट करते, तेव्हा ती मुलीसारखी होते. जेव्हा ती आपल्यासोबत सल्ला मसलत करत असते, कुटुंब चालवण्यासाठी सल्ला देते, भांडण करते, तेव्हा एका मित्रासारखी असते ती. जेव्हा घरातील सगळं देणं घेणं, खरेदी, घर चालवण्याची जिम्मेदारी उचलते, तेव्हा ती एक मालकीण होते. तो पुढे म्हणाला, आणि साहेब, जेव्हा ती सगळ्या जगाला विसरून, एवढंच नाही आपल्या मुलांना देखील सोडून आपल्या मिठी देते ना, तेव्हा ती प्रेमिका असते, अर्धांगिनी असते, आपला प्राण आणि आत्मा होते, ती आपलं सर्वस्व आपल्या स्वाधीन करते, म्हणून साहेब मी तिचा सन्मान करतोय. तर हे काय चूक करतोय का साहेब, सांगा तुम्हीच. मालक सगळं बोलणं ऐकत होता. हे सगळं ऐकून तो स्तब्ध झाला. एका निरक्षर आणि गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीकडून आज जीवनाचा नवीन विचार मिळाला होता. मालकाला कळालं की एवढा सन्मान तर आपल्या पत्नीला सुद्धा आपण देत नाही. दोस्तानो, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या पत्नीची काळजी घ्या, ती तुमची आयुष्यभराची काळजी घेईल.